महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत मनसेनं उमेदवारी अर्ज भरलेलाच नसल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. मनसेचे माजी आमदार आणि प्रदेश सरचिटणीस वसंत गीते यांनी सुद्धा मनसेच्या या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. मागच्या वर्षी स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत मनसेनं भाजपला दिलेला शब्द पाळला नसल्यानं राज्यभरातनं मनसेवरचा विश्वास उडाला होता. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेत नवी युती केल्यानं आम्हाला भोगावं लागलं अशी प्रतिक्रिया वसंत गीते यांनी झी मीडियाला दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही ज्याची युती करतात आणि मग ते आम्हाला सगळ्यांना भोगावं लागतं. महाराष्ट्रामध्ये जनतेला नको होतं ते आपण केलं आणि ते आम्ही भोगलं आणि म्हणून आम्ही बाहेर पडलो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.